सुटी सिगरेट म्हणजे सिंगल सिगरेटवरती आता बंदी येण्याची शक्यता आहे. संसदीय समितीकडून अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे. नेमकं प्रकरण काय आणि कारण काय हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत. एकावेळी फक्त एक सिगरेट विकत घेणाऱ्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे आणि म्हणूनच संसदीय समितीने केंद्र सरकारकडे एक शिफारस केली आहे की सुटी सिगरेट विकत देण्यावरती बंदी आणावी. आता यामागचं कारण काय? तर संसदीय समितीचं असं म्हणणं आहे, सुटी सिगरेट विकत घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे सिगरेटचा एकूण खप अधिक आहे आणि म्हणूनच तंबाखू पदार्थांच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या मोहिमेवर त्याचा परिणाम होतोय. ही बंदी आणण्याबरोबरच कर सुद्धा जास्त आकारला जावा अशी सुद्धा शिफारस या संसदीय समितीकडून करण्यात आलेली आहे. नेमकं काय म्हटलंय? संसदीय समितीने अशी सुद्धा शिफारस केली आहे की तंबाखूजन्य उत्पादनांवरचा कर वाढवण्यात यावा आणि एअरपोर्टवरचे स्मोकिंग झोन सुद्धा बंद करावेत. या समितीने आपल्या अहवालात म्हटलंय की GST लागू झाल्यानंतर तंबाखूजन्य उत्पादनांवरच्या करामध्ये फार वाढ झालेली नाही. शिवाय या संसदीय समितीने आपल्या अहवालामध्ये रिसर्च सेंटरचा सुद्धा दाखला दिलेला आहे. कॅन्सरवरती रिसर्च करणाऱ्या एका सेंटरचा सुद्धा दाखला त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांच्या दाखल्यासह त्यात असं म्हटलंय की तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते आणि म्हणूनच हे सुद्धा कारण आहे की ज्यासाठी हा कर वाढवला जावा. जर का कर वाढवला गेला तर विक्रीत घट होईल आणि परिणामी कॅन्सरच्या रुग्णांची संख्या सुद्धा कमी व्हायला मदत होईल असं सुद्धा या समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे या संसदीय समितीचं असं म्हणणं आहे की 90% वाढ ह्या करांमध्ये व्हायला हवी आणि जर का तसं झालं तर सरकारचा फायदा हा 416 अब्ज रुपयांचा होईल. म्हणजे 416 अब्ज रुपयांचा महसूल सरकारला यातून प्राप्त होईल. अर्थात आत्ता फक्त ही शिफारस आहे, ती शिफारस जर का मान्य झाली तरच खरंच सुटी सिगरेट म्हणजे सिंगल सिगरेट ही मिळणं बंद होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत.